नमस्कार. स्वराजच्या फूड सेक्शन मध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. आज आपण बघणार आहोत पाटवडी आणि रश्याची झणझणीत अशी भाजी. चला तर मग बघूया त्याची कृती. पाटवडी बनवण्यासाठी काय साहित्य लागणार आहे ते आता आपण बघणार आहोत. इथे मी घेतलं आहे 1.5 वाटी बेसनचं पीठ, मोहरी, मीठ, हळद घेतली आहे आणि हा हिरवी मिरची, लसूण, जिरं आणि शोप ह्याचा ठेचा करून घेतला आहे आणि कोथिंबीर, तेल आणि 1 ग्लास पाणी. सर्वात आधी मी पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवणार आहे. तेल तापल्यानंतर त्यात मोहरी घालायची आहे. मोहरी तडतडली आहे. आता आपण त्यामध्ये हिरवी मिरची, लसूण, जिरं आणि शोपचा ठेचा घालून घेणार आहोत. थोडस आपल्याला हे परतून घ्यायचं आहे. यानंतर हळद घालणार आहे. थोडासा कोथिंबीर आणि 1 ग्लास पाणी घालणार आहे. चवीनुसार मीठ घालायचं आहे. पाण्याला उकडी आली आहे. आता आपल्याला थोडं थोडं बेसन पीठ घालायचं आहे आणि गुठळा न होता हे मिक्स करून घ्यायचं आहे. बेसन छान मिक्स झालं आहे, तुम्ही बघू शकता. झाकण ठेवून आपल्याला 2 मिनिट वाफ काढून घ्यायची आहे. हे झालंय. आता आपण यामध्ये थोडी कोथिंबीर अजून घालणार आहोत आणि मिक्स करणार आहोत. इथे मी या ताटाला थोडस तेल लावून घेतलं आहे. आता मी त्यामध्ये आपलं वडीचं मिश्रण टाकणार आहे आणि थोडं गरम असतानाच हाताला तेल लावून थोडस हे कापून घेणार आहे. छान घट्ट दाबून घ्यायचं आहे आपल्याला. हे अजून थोडासा कोथिंबीर घालायचा आहे वरून. थोडा नारळाचा पीस पण घालायचा आहे. सुकं नारळ घेणार आहे मी इथे. दाबून घेणार आहे थोडं आणि गार करायला ठेवून देणार आहे. पाटवडीचा रस्सा बनवण्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते आता आपण बघणार आहोत. तेल लागणार आहे फोडणीसाठी. सुकं खोबरं घेतलंय मी इथे 1/4 वाटी. 2 मोठे कांदे कापून घेतले आहे. 2 चमचे गोडांबी घेतली आहे. 1 चमचा खसखस घेतला आहे. आलं आणि लसूण घेतलं आहे. कोथिंबीर तिखट घेतलं आहे. हे बेडगी मिरचीचं तिखट घेतलं आहे रंगासाठी. गरम मसाला घेतला आहे. खडा मसाला, धण्याची पावडर आणि मीठ. सर्वात आधी इथे गरम पाण्यामध्ये मी तिखट, बेडगीचं तिखट, गरम मसाला, खडा मसाला, आणि धण्याची पावडर
सुकं खोबरं भाजून घेणार आहे. गोडंबी आणि खसखस. आता कढईमध्ये आपल्याला कांदा भाजून घ्यायचा आहे. कांदा छान भाजून झाला आहे. आता मी हा गार करायला ठेवणार आहे. आपलं वाटण छान बारीक व्हावं यासाठी आपण सर्व सुके पदार्थ आधी वाटून घेणार आहोत. खोबरं, खसखस आणि गोडांबी. तुम्ही बघू शकता सर्व सुके पदार्थ छान मी बारीक पावडर करून घेतले आहे. आता मी यामध्ये आलं आणि लसूण घालणार आहे. भाजलेला कांदा, थोडस पाणी घालून आपल्याला हे बारीक वाटून घ्यायचं आहे. इथे कढईमध्ये मी आपलं वाटण घालणार आहे. आणि तेल घालणार आहे. पाटवडीच्या रश्श्याला तेल थोडंसं आपल्याला जास्त लागतं. आपल्याला हे छान परतून घ्यायचं आहे. वाटण छान खमंग भाजून झालं आहे. आता मी यामध्ये आपण गरम पाण्यामध्ये भिजवलेले सर्व मसाले घालणार आहे. आणि छान परतून घेणार आहे. हे छान परतून झालं आहे. आता मी यामध्ये साधारण 1.5 ग्लास गरम पाणी घालणार आहे. पाटवडीचा रस्सा आपल्याला थोडासा पातळच ठेवायचा आहे. मीठ घालणार आहे. आणि झाकण ठेवून 1 मिनिट उकडी काढून घेणार आहे. रस्सा तयार आहे. त्यामध्ये थोडं कोथिंबीर घालणार आहे. आपण आता वड्या कापून घेणार आहोत. आपल्याला आवडेल त्या आकाराच्या ह्या वड्या आपल्याला कापायच्या आहेत. तुम्ही बघू शकता छान आपली पाटवडी तयार झाली आहे. चला मग प्लेटिंग करून घेऊया. पाटवडी ठेवणार आहे आणि रस्सा. पाटवडी रस्सा तयार आहे. तुम्ही हा पोळीसोबत, भाकरीसोबत आणि भातासोबतही खाऊ शकता. आजची माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला जरूर जरूर कळवा. तुम्ही करून बघा. आणि तुम्हाला जर माझी आजची रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला, लाईक करायला आणि शेअर करायला विसरू नका. अशीच एक छानशी रेसिपी घेऊन भेटूया स्वराज आजच्या पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत चवीने खा आणि निरोगी राहा.